नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. धारशिवच्या परंड्यातील सीना कोळगाव धरण 100% भरलं. सीना नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा. परंडा तालुक्यातील 8700 हेक्टर क्षेत्र प्रकल्पावर अवलंबून. वारा पावसामुळे अरबी समुद्रातून मच्छीमार बोटी माघारी. उत्तनमधील मच्छीमारी माघारी असल्याने मच्छीमारांचं मोठं नुकसान. भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले. धरणातून सध्या 47,393 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. जळगावच्या 40 गाव तालुक्यातील मन्याड धरण ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांकडून धरणाच्या सांडव्यात श्रीफळ अर्पण करून आनंद साजरा. जळगावच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडी बलवाडी भागात जोरदार पाऊस. पावसानंतर सुकी नदीला पूर. नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील खड्ड्यांचा कांदा उत्पादनाला फटका. खड्ड्यांमुळे ट्रक पलटी, शेतकऱ्यांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरात सर्वदूर पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान. शेतात पाणीच पाणी. बीडच्या परळी तालुक्यात मुसळधार पावसाने खरीप पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीनसह कापसाच्या शेतात साचलं पाणी. किसान सभेचे जिल्हाध्यक्षांकडून शेतीची पाहणी. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये अतिवृष्टीमुळे उभं पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासलगावमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांना फटका. शेतात पावसाचं पाणी साचत असल्याने पिकं खराब होण्याची भीती. तातडीने शेती नुकसानीचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांची मागणी. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीचा 57,000 हेक्टरवरील पिकांना फटका. 57,319 शेतकऱ्यांचं नुकसान. धुळे जिल्ह्याच्या प्रकल्पांमध्ये 91% जलसाठा. 9 मध्यम प्रकल्पांमध्ये 100% जलसाठा. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 40% जलसाठा वाढला. वाशिमच्या मालेगावात पर्जन्य मापक यंत्रणा नादुरुस्त असल्याने अतिवृष्टीची नोंद घेतली नाही. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे रखडले. धाराशिवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मराठा सरदार म्हणून बॅनर. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि प्रशासकीय इमारतीसमोर बॅनरबाजी. राजगड सहकारी साखर कारखान्याला अडचणीत आणणाऱ्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं. काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाव न घेता टोला. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनीच दंड थोपटलेत. पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केल्याची धनराज शिंदेंची मागणी. अजितदादा गटाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवार गटाच्या वाटेवर. गंगापूर विधानसभा शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता, तर शरद पवार गटाकडूनही सतीश चव्हाण यांच्यासाठी चाचपणी. माढा विधानसभेसाठी मवियाकडून शिवतेज सिंह मोहिते पाटील इच्छुक. शिवतेज सिंह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे. मोहिते कुटुंबियांचे याबाबत मात्र मौन. चिपळूण संगमेश्वरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा. चिपळूण संगमेश्वरची जागा मविया ठाकरे गटाला सोडावी, माजी आमदार सुभाष बनेंची मागणी. पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच. हडपसर विधानसभेतील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लावले बॅनर. परभणीच्या पाथरी विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता. काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाकडून जोरदार तयारी. पाथरीतून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आमदार. रत्नागिरीतील विधानसभेच्या 3 जागांसाठी काँग्रेस आग्रही. रत्नागिरी राजापूर आणि चिपळूण विधानसभेच्या जागेसाठी जिल्हा प्रभारी दौऱ्यात मागणी. भीमापाटा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ. कामगारांचा थकीत पगार न देता कारखाना निराली ग्रुपला चालवायला दिल्यामुळे गोंधळ. प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड. आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. लातूरमधील रेणासाखर कारखान्यात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू. कारखान्याच्या 22व्या सर्वसाधारण सभेत सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांकडून यलमार भवन बांधण्यासाठी 1 कोटींचा निधी. यलमार समाजाने सांगोला ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत बापूंना बग्गीत बसवून काढली मिरवणूक. मिरवणुकीदरम्यान जेसीबीनं फुलांचा वर्षाव. हरिभाऊ बागडेंच्या हस्ते नॅचरल शुगरच्या लाभार्थ्यांचं वाटप. तर धाराशिवच्या कळंब तालुक्यातील रांजणीत हा कार्यक्रम झाला संपन्न. सोलापूर विमानतळाचं उद्या उद्घाटन होणार असल्याची माहिती. आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुखांसह पदाधिकाऱ्यांची पाहणी.
मनोजरांगे दसऱ्याला नारायणगडावर मेळावा घेण्याची शक्यता. मनोजरांगे यांच्या सहकाऱ्यांकडून मेळाव्यासाठी चाचपणी. आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात 5,000 युवकांचे शिवनेरी किल्ल्यावर श्रमदान. तरुणांनी शिवरायांच्या विचारांचे ब्रँड अम्बेसिडर होऊन काम करावं. आमदार सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया. परभणीत मराठा समन्वयक सुभाष जवळे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. ईडब्ल्यूएस बहाल करण्याच्या मागणीसाठी उपोषण. सोमवारी 6व्या दिवसापासून पाण्याचा त्याग करण्याचा इशारा. कोल्हापूरच्या इचलकरंजीत मनसे कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा. दिवाळीसाठी प्रत्येक बांधकाम कामगाराला 10,000 बोनस देण्याची मागणी. उमेद अभियानासाठी स्वतंत्र विभाग तयार करा. मागणीसाठी महिला कर्मचाऱ्यांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. यवतमाळच्या बाभुळगावात महाविकास आघाडीचा जन आक्रोश मोर्चा. शेतकरी शेतमजूर युवक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा. बुलढाण्यातील चिखली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय कक्षात ठाकरे गटासाठी या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप. अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन. अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी. सोलापूरच्या माढ्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर शेतकरी कुटुंबासह जनावरांसह उपोषण. चांदस हा गावच्या विविध सेवा सहकारी सोसायटीत सभासद म्हणून घेण्याच्या मागणीसाठी उपोषण. सासऱ्याने प्रेमविवाह केला म्हणून जात पंचायतीकडून सुनेला शिक्षा. सून 7 पिढ्या समाजातून बहिष्कृत महिलेच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या दर्यापुरात रेस्टॉरंट अँड बारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये नेत अत्याचार. 25 वर्षीय आरोपीला अटक करून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. देवगडमध्ये युवतीशी छेड काढणाऱ्या आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 24 तारखेला घडली होती घटना. खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार. पोलिसांनी केली शिक्षकाला अटक. जळगाव जामोद येथील घटना. दूषित पाण्यामुळे नांदेडच्या निर्ली गावातील 300 जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास. ग्रामपंचायतीद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या नळाला दूषित पाणी. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. आमदार बालाजी कल्याणकर यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये फेर करण्यासाठी आता 90,000 लाच घेताना तलाठी आणि एजंट अटकेत. सातारा परिसरातील कामासाठी मागितले होते 1,20,000 रुपये. चंद्रपूर जिल्ह्यात परिषदेच्या शिक्षण विभागावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड. 2 विस्तार अधिकाऱ्यांसह एका निवृत्त सहाय्यकाला घेतलं ताब्यात. टायपिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी मागितली होती लाच. नांदेडचे प्राध्यापक डॉ किरण शिलेवार यांना माशांच्या रक्तगट एचबी पांढऱ्या पेशांच्या शोधासाठी मिळालं पेटंट. प्राध्यापक किरण शिलेवारांचं सर्वत्र कौतुक. साताऱ्यातील कासपठारावर रंगीबेरंगी फुलांसोबत पर्यटकांना रानगव्याचं दर्शन. कासपठारावर पर्यटकांची गर्दी. ऊस गळीत हंगामात ऊसाला 4,000 रुपये पहिली उचल मिळावी. बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी. नाशिकच्या येवल्यातील आडगाव अंदरसूल रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचेही हाल. गोंदियाच्या सूर्यटोला परिसरात खोदून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास. कंत्राटदाराने मागील 7 महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला. अनेकदा नगर परिषदेकडे तक्रार करून सुद्धा प्रशासन गप्प. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील नवनिर्मित भुली ते पुलुमरी रस्त्याच्या मधोमध उगवलं पळसाचं झाड. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचं काम झालं होतं. बेस्ट टू हिप रेशो स्त्रियांमध्ये 0.85 आणि पुरुषांमध्ये 0.9 जास्त असल्यास हार्ट चेकअपची गरज. WHOचा रिसर्च. एको हेल्थ इन्शुरन्स कडून सर्वांना बेस्ट टू हिम रेशो मोजण्याचं आवाहन. जागतिक हृदय दिनानिमित्त आवाहन करण्यात आलंय.